पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा वेगही किती घट्ट आहे हे वास्तव सांगणारी घटना पुणे जिल्ह्यात समोर आलेली आहे. जुन्नर तालुक्यातल्या कांदळी गावात अंधश्रद्धेची घटना घडलेली आहे. एका वृद्ध महिलेच्या शेतातील कांद्याच्या रोपावर अघोरी पूजा करण्यात आली. शेतात काळी बाहुली, नकली मंगळसूत्र, लिंबू, अंडी, नारळ, हळद, कुंकू उतरवून टाकण्यात आलंय. आणि इतक्यावरच न थांबता रोपावरती तणनाशक फवारणी करून कांद्याचं रोप जाळून टाकलं आहे. हिराबाई फुलवडे या वृद्धेच्या शेतात ही धक्कादायक घटना घडली आहे. सोबतच एका कागदावर ओम करणी कराय करणे देवाय नमः असं देखील लिहिण्यात आलेलं आहे. या सगळ्यावरून जादूटोणा विरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. पाण्याची बारी फोडून माझ्या कांद्याच्या रोपावर तणनाशक फवारून ते जाळून टाकण्यात आलेलं आहे. मी याच्यावर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्यांनी काहीही दखल घेतलेली नाही. मग माझी एवढी 1 लाखाची नुकसान झालेली आहे. परंतु याच्यावर कोण ज्या आधी अज्ञान कोणी कृत्य करीत असेल त्याला कठोर कारवाई करण्यात यावी.